तर महापुराचं संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात तरी कसा येतो, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शनिवारी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर खरमरीत टीका केली होती. पूरपरिस्थितीमुळे भीषण स्थिती आहे, यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली होती. मला असं वाटतं की आता जे सुरुवातीला बोललो की कोण काय करते याच्यापेक्षा आपण काय करावं याच्यावरती जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून देसाई साहेब, आज आपण ही मदत जी पाठवतो ती आपण बोलताना बोलत पहिली नाही, आपली मदत तर तिकडे ऑलरेडी आलेली आहे. मग कागदी असतील, ब्लँकेट असेल, पाणी असेल, औषध असतील, वेटरनरी डॉक्टर्स, कारण गुरांचा मोठा प्रश्न आहे. आणि ही ज्या काही गाई म्हशी जी काही गुरं आहेत ही तिथल्या नागरिकांचे त्यांच्या कुटुंबाचे सदस्य. अनेक ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की जेव्हा पाणी चढत जातंय, पाणी चढल्यानंतर आपल्या सोबत आपली गुरं घेऊन सुद्धा ती लोक वरती त्यांनाही नेत आहेत, तर त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणून त्यांच्यासाठी औषधं जवळपास 100 वेटरनरी डॉक्टर्स आम्ही पाठवलेले आहेत. डॉक्टरांची टीम सुद्धा आमची माणसांसाठी, जनावरांसाठी त्यांची औषधं, हे सगळं जे जे काय करता येणं शक्य ते आम्ही करतो. या शब्दांच्या खेळामध्ये मला अडकायचं नाहीये. इथे जे जे काय करता येणं आवश्यक आहे ते करणं याला मी प्राधान्य देतो. मग तुम्ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, नका करू, काय करा, हे करा, मला त्याच्यात जायचं नाहीये. ताबडतोब तिथे जे काय करता येणं शक्य आणि जे काय करणं गरजेचं आहे ते केलंच पाहिजे. मग बाकीच्या शब्दात मला अडकण्याची आवश्यकता वाटत. शिवसेना शिवसेनेचं काम करते आहे आणि तसंच इतरांनी सुद्धा ते काम करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. निवडणुका पुढे जाता हे संकट एवढं भीषण आहे की याच्या निवडणुकांविषयी कोणाच्या डोक्यात कसा विचार तेच मला करते.